संडे स्टोरीजच्या या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, या दुसऱ्या मुलाखतीत आपण आज अशा व्यक्तीविषयी बोलणार आहोत की तो व्यक्ती जगासाठी एक गूढ होता, एक आश्चर्य होता. वयाची तब्बल 48 ते 50 वर्ष घरातून बाहेर न पडता या माणसाने त्याच्या गॅलरीत 8 साधनं केली आणि विशेष म्हणजे त्याला पूर्ण जगाने नोटीस केलं. तर मग या व्यक्तीचं हे गूढ आणि आश्चर्यमय जीवन काय होतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत केकेमुस ट्रस्ट यांचे विश्वस्त सचिव सामन सर. सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीला तुमचे आभार. धन्यवाद सर. आपण तुमची परवानगी असेल तर मुलाखत सुरू करायची. अगदी चालेल. सर, मी तुम्हाला सर्वप्रथम असं विचारू इच्छितो की केकेमुस आणि तुमची पहिली भेट कशी आणि केव्हा झाली? मी इयत्ता 9वीत असताना, म्हणजे आता माझं वय वर्ष 62 आहे. अच्छा. साधारणतः मी 14 वर्षाचा होतो, 13-14 वर्षाचा. त्यावेळेस माझ्या वडिलांसोबत मूस साहेबांच्या आर्ट गॅलरीत काही पाहुणे आले होते आमच्याकडे, त्यांना घेऊन गॅलरी दाखवायला आम्ही आलो होतो. त्यावेळेस मूस साहेबांची माझी पहिली भेट झाली. अच्छा. तेव्हा मूस साहेब तरी साधारण किती वयाचे असते? बघा, म्हणजे हा 1974 74 म्हणजे ते 89 व अनंतात विलीन झाले. तर बऱ्यापैकी तरुण होते. तरुण होते. वा वा. पहिल्यांदा म्हणजे पहिली मुलाखत, म्हणजे तुमच्यावर काय त्यांचा प्रभाव पडला? म्हणजे तुम्हाला असं जाणवलं होतं की हो, मला एक त्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण वाटलं आणि त्यांनी पण मला जाताना सांगितलं की तू येत जा. अच्छा. असं म्हटल्यानंतर मग मी त्यांच्याकडे येत गेलो आणि त्यांच्या माझ्यामध्ये माझे संबंध आमचे दृढ होते गेले. हो का? म्हणजे बराच कालावधी हो मी जवळजवळ हो जवळजवळ त्यांच्या हयात काळामध्ये 11-12 वर्षाचं माझं त्यांचं सहवास मला लाभला प्रत्यक्ष. तुमच्या नशिबाचं तर मला कौतुक वाटतंय आणि हेवाही वाटतंय, कारण की एवढा जगप्रसिद्ध व्यक्ती तुम्ही एवढ्या जवळून बघितलं, त्यांचं प्रेम मिळालं हे विशेष. वा वा. सर, मूस साहेब म्हणजे बाबूजी मूळचे मुंबईचे. हो. तर मग मुंबई ते डायरेक्ट चाळीस? नाही, मूळचे मुंबईचे असं नाही म्हणता येणार, त्यांचा जन्म मुंबईत झाला पण त्यांचे आई वडील इथेच राहत होते. म्हणजे प्रॉपर इथले होते? प्रॉपर, म्हणजे आई मुंबईची होती. अच्छा. आईचं माहेर मुंबईचं, साऊथ मुंबईमधलं, आणि वडील जे होते ते प्रॉपर चाळीसगावचेच होते. अच्छा. त्यांचा काही व्यवसाय असेल? हो, त्यांचा सोडा वॉटर बॉटलिंग प्लांट होता सुरुवातीला. अच्छा. नंतर तो रेस्टॉरंट आणि वाईन शॉपमध्ये त्यांनी काम केलं. अच्छा. अच्छा. मी असं म्हणजे माझ्या वाचनात आलं की जेव्हा मूस साहेब लहानपणी त्यांचं मुंबईतच गेलेलं आहे असं? हो, संपूर्ण त्यांचं लहानपण, त्यांचं तारुण्य हे मुंबईतच. मध्यंतरी ते चाळीसगावला आले होते पण त्यांना करमलं नाही बाबा सगळीतरी. नाही, असं नाही आहे. 1937 सालात ते चाळीसगावला आले होते. त्याच्यानंतर ते कलेच्या उच्च शिक्षणाला इंग्लंडला गेले आणि सगळं मग शिक्षण वगैरे मामान. आणि इंग्लंडहून ते 2 वर्षाचं तिथे त्यांनी कोर्सेस केले, कमर्शियल आर्ट डिप्लोमा वगैरे, आणि तिथून ते विश्वप्रवासाला गेले. अच्छा. ज्या देशांना समृद्ध असा सांस्कृतिक आणि कलेचा वारसा आहे अशा देशांना त्यांनी भेटी दिल्या आणि ते मग भारतात आले. ते तडक आपल्या मुंबईहून चाळीसगावलाच राहण्यासाठी म्हणून कायमस्वरूपी ते आले 1939 दरम्यान. तेव्हा त्यांचे वडील होते काय? वडील वारलेले होते, आई हयात होती, म्हणूनच त्यांनी वडिलांकडे आईकडे येऊन राहण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे जेव्हा मूस साहेब आले वडिला निरोधले तेव्हा त्यांनी त्यांच्या व्यवसायात म्हणजे काही इंटरेस्ट घेतला होता का? नाही, व्यवसायात कोणतेच त्यांनी इंटरेस्ट घेतला नाही. मामांकडे पण नाही. आईचा सुद्धा इथे रेस्टॉरंटचा, आईचा म्हणजे पिरोजाबाई त्यांच्या आईचं नाव होतं, पिरोजाबाईंनी तो व्यवसाय 1957 चालवला. म्हणजे वडिलांनंतर 20 वर्ष तो व्यवसाय पिरोजाबाईंनी चालवला, वाईन शॉपचा सुद्धा तो होता. पण त्यात मूस साहेबांची त्यांना फारशी काही मदत झाली नाही. त्यांना असं गोडीच नव्हती? नाही, व्यवसायाची त्यांना गोडी नव्हती. ते मनस्वी कलावंतच होते. अच्छा. जन्मतः ज्याला जन्मजात कलाकार म्हणतात, कलावंत म्हणतात, त्यातले त्या म्हणजे ते त्या श्रेणीतले ते होते. लहानपणापासून त्यागी स्वभावाचे होते. हो, विरक्त टाईप. हां, असे आवलिया स्वभावाचे. आवलिया स्वभावाचे मनस्वी होते. वा वा. सर, किके साहेबांविषयी जे आपण वाचतो किंवा जे नेटवर जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हावडा मेलचा फार उल्लेख होतो, तर हे काय कनेक्शन आहे नेमकं? ते हावडा मेलचा नाही येतो, पंजाब मेलचा उल्लेख आहे. नाही, बऱ्याच काही लेखांमध्ये पंजाब मेल म्हणजे पूर्वीची फ्रंटियर मेल. अच्छा. अच्छा. याचा त्याच्यात उल्लेख आहे. तर त्याचं असं आहे की पंजाब मेल गेल्यावर ते जेवण करत असत, म्हणजे त्यांनी शेवटच्या दिवस त्यांच्या आयुष्याचं शेवटचं दिवसाचं जेवण. अच्छा. 30 डिसेंबर 1989 जेवण रात्रीचं 31 त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं. म्हणजे नेमकं काय विषय काय? तर ते असं होतं की त्यांची जी प्रियसी होती
हे जेव्हा यांनी निर्णय घेतला मुंबईहून चाळीसगावला यायचा राहायला कायमस्वरूपी, त्यावेळेस ते तिलाही सोबत घेऊन येणार होते, म्हणजे ते लग्नच करणार होते. अच्छा अच्छा. आणि त्यावेळेस तिने प्रॉमिस केलं होतं त्याला की मी येते तुमच्यासोबत म्हणून, परंतु तिच्या घरच्यांचा विरोध झाल्यामुळे त्यांनी पाठवलं नाही. मग शेवटी लास्ट मोमेंटला जेव्हा हे गाडीत बसले त्यावेळेस ती धावत धावत व्ही टी स्टेशनवर आली आणि तिने यांचा हातात हात घेऊन यांना प्रॉमिस केलं की यू गो हॅड, आय एम फॉलोईंग यू बाय फ्रंटियर मेल, वील हॅव अ डिनर टुगेदर इन चाळीसगाव. हे तिचं प्रॉमिस होतं, ते प्रॉमिस ती पाळेल ह्या आशेने त्यांनी शेवटपर्यंत डिनर तिच्यासोबत घ्यावं म्हणून त्यांनी त्यांचं रात्रीचं जेवण पंजाब मेल गेल्यावरच घेतलं आणि तिची त्यांनी वाट बघितली. वा वा वा. आणि ते बऱ्याचदा पंजाब मेलचे वॉर्निंग झाल्यावर उंबरठेच्या थोडे बाहेर यायचे म्हणून. हो, ते रस्ता पाहण्यासाठी रस्ता बघायचे किंवा घरामधले सगळे लाईट ऑन करून टाकायचे. अच्छा. आणि एक फुलांचा जोपर्यंत गार्डन होता इथे तोपर्यंत छानपैकी फुलांचा बुके बनवून ठेवायचे तिच्या स्वागतासाठी. रोज 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 नवीन बुके बनवायचे. आणि ज्यावेळेस फुलं कमी झाली त्यावेळेस त्यांनी कागदी फुलं तयार केली आणि ते कागदी ओरेगामी कागदी शोभेची पूर्वी फुलं तयार करायची आणि त्याला सुगंधित केलं त्या फुलांना आणि त्याच्यावर असे ते मेणाचे ड्रॉप्स वगैरे टाकून असं हे करून तो बुके कायमस्वरूपी एक तयार करून ठेवला होता की ती आली की तिला हा द्यायचा असं त्यांच्या स्वागताची ते आतुरतेने ते तिची त्यांची वाट बघत असत आणि त्याच्या स्वागतासाठी ते सिद्ध असत. रात्रीचं जे जेवण असायचं ते सुरुवातीला ते स्वतः बनवायचे, नंतर त्यांना डबा यायचा आमच्यासारख्यांकडनं, तो डबा जो असायचा त्या डब्यामध्ये ते शेअर करून ठेवायचे की आपण दोघांचाच तो डबा असायचा. तेव्हा आई नव्हत्या का त्यांच्या? आई गेली नाही, आई वारलेली. 1957 नंतरची ही गोष्ट आहे, आई 57 पर्यंत होती. म्हणजे एकदम असं उत्कट प्रेमाची एक मिसाल आहे म्हणजे प्रश्न उत्कट प्रेमाचं. म्हणजे आजकालच्या युगामध्ये आपण बघतो की प्रेमाची व्याख्या संपूर्णपणे बदललेली आहे. नक्कीच नक्कीच. आणि ह्या सगळ्या दंतकथा वाटतात परंतु ह्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी आत्ताच्याच आहेत म्हणून. हो हो. एवढं काही जुनं पण नाही ते. नाही, फार काही जुनं नाही आहे. जवळपास आता साहेबांना जाऊनच 31 वर्ष झाले. साहेब हा सुद्धा व्हॅलेंटाईनच होता असं म्हणतो किंवा एक प्रेमामध्ये त्यागाची परिसीमा म्हणजे केकी मुसांकडे बघता येईल. आणि त्यांनी मग लग्नाचा विचार पण केला नंतर? मग नाही, प्रश्नच येत नाही. नंतर लग्नाचा विचार झाला नाही, लग्नही त्यांनी केलं नाही, ते शेवटपर्यंत बॅचलरच राहिले. वा वा. सर, मग यांचं एवढं प्रेम होतं, मग त्यांच्या ज्या प्रियसी होत्या ते त्यांना बऱ्याचदा पत्र लिहायचे म्हणे? नाही, पण एकच त्यांचं पत्र आलेलं आहे आणि यांच्या एक हाती खानवाल्या म्हणून यांच्या एक रिलेटिव्ह होत्या, त्यांचं एक पत्र आमच्या रेकॉर्डला आहे. अच्छा. त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की तिला इंग्लंडला पाठवण्यात आलेलं आहे आणि तिकडे तिचं लग्न करण्यात आलेलं आहे. अच्छा. त्यामुळे तू आता तिची काही वाट बघून तू लग्न करून घे. साहेबांना समजलं ते लग्न नाही, ते पत्र त्यांनी फोडलंच नव्हतं. अच्छा. ते वाचलंच नाही त्यांनी ते पत्र, त्यांच्या नंतर आम्ही ते वाचलं आहे. आलं का लक्षात? आणि तिचं एक असं टाईप केलेलं एक लेटर आहे का, ते बहुधा तिचंच असावं कारण खाली नाव वगैरे कोणाचंच लिहिलेलं नाही आहे, परंतु त्या पत्रामध्ये जो मजकूर आहे तो 100% असा आपल्याला जाणवतो की तो तिनेच मूस साहेबांच्या बाबतीत व्यक्त केलेल्या त्या भावना आहेत. नाही, मग जे बाहेर आपण ऐकतो की त्यांचे बरेच गठ्ठा पत्र जमा झाले होते, त्यांनी ते शेवटपर्यंत फोडलेच नाही. जनरल सगळा जो पत्रव्यवहार होता. अच्छा. आता आपला सगळाच पत्रव्यवहार आपण तपासला गेला आहे, तो ग्रुपिंग पण झाला आहे, तो प्रिझर्व पण करण्यात आला आहे आणि तो डिजिटाईज पण करण्यात आलेला आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं पत्र प्रियसीचं असं एकच आम्हाला असं सांकेतिक असं एक पत्र सापडलं आहे. म्हणजे आता माझ्या तरी लक्षात येते की के मूस सरांच्या जीवनाविषयी अफवा बऱ्याच प्रमाणात पसरलेल्या आहेत. हो, दंतकथा झालेल्या आहेत आणि लोक त्याला लावतात सगळ्या गोष्टी, पण ऑथेंटिक फार कमी लोकांना माहिती. आणि बऱ्याचदा म्हणजे असं यूट्यूबवर किंवा गुगलवर पण कमी उपलब्ध आहे माहिती. नाही, आता एक आमची ऑफिशियल वेबसाईट आम्ही लॉन्च केलेली आहे. अच्छा. त्याच्यावर आम्ही सगळी माहिती दिलेली आहे. अच्छा अच्छा. www.kekimoosfoundation.org या नावाने ती. वा वा. हे मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायला आवडेल की KK Moose साहेबांविषयी बाबूजींविषयी जी माहिती आपल्याला ऑथेंटिक जी खरी माहिती ती जर मिळवायची असेल तर सरांनी सांगितलेल्या वेबसाईटला नक्कीच. ऑफिशियल वेबसाईट आहे ती. ऑफिशियल वेबसाईट आहे ती. त्याच्यावर तुम्ही त्या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता. ही एक माहिती विशेष मिळाली आणि ती महत्त्वाची आहे. सर, हे KK Moose सरांनी बाबूजींनी जे घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता, हा म्हणजे जवळपास कधी आणि म्हणजे का घेतला असेल असं तुम्हाला वाटतं?
हा साधारणतः 40 सुमारात त्यांनी निर्णय घेतला. 1940 त्यांनी स्वेच्छा स्वीकारलेली स्वेच्छा आत्मकैद होती. इट वॉज हिज सेल्फ इम्प्रिझनमेंट विच लास्टेड टिल द लास्ट बीथ ऑफ हिज लाईफ. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ते घराच्या बाहेर पडले नाही. त्यांना असं विचारलेलं तर ते उपरोधाने ते असं म्हणायचे किंवा मग थोडंसं विनोदाने म्हणायचे की इट इज बेटर टू लिव्ह अलोन दॅन विथ द स्टुपिड पीपल. कारण हा विश्वप्रवास करून आलेला एवढा हायली क्वालिफाईड एक माणूस जेव्हा गावात छोट्याशा गावात येतो आणि ब्रूट असा समाजामध्ये जेव्हा तो वावरतो तेव्हा साहजिक त्याला असं वाटतं की हा समाजामध्ये मिक्स होण्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं बरं असं ते विनोदाने म्हणायचे. परंतु त्यांची आत्मकैद जी होती ती कदाचित त्यांच्या प्रेमभंगामुळेच असावी असं आम्हाला वाटतं. किंवा 1940 आसपासचीच घटना असेल. हो म्हणजे आई हयात असतानाच त्यांनी आत्मकैद स्वीकारलेली. 40 ते 57 त्यांनी फक्त डार्क रूममध्ये काम केलं. सकाळी उठायचं आपलं दैनंदिन व्यवहार आटपायचे आणि डार्क रूममध्ये एंट्री केली की ते 12-12, 14-14 तास डार्क रूममध्ये राहायचे. तिथं काही फोटोग्राफी तिथे त्यांनी त्यांना जो शोध लागला आहे तो टेबल टॉप फोटोग्राफीचा त्यांनी शोध लावला आहे. म्हणजे टेबलवर सेट तयार करायचे. प्रश्नाकडे येत होतो आता. म्हणजे माझ्या वाचनात आलं की त्यावेळेस टेबल टॉप फोटोग्राफीमध्ये दोनच व्यक्ती भारतात म्हणजे उल्लेखनीय कामगिरी करत होते. एक जैन उनावाला आणि एक बाबूजी. हो तर मग म्हणजे काय त्यांचे जैन उनावाला हे यांचे फोटोग्राफीतले गुरुज होते. अच्छा अच्छा. प्रोफेसर जैन उनावाला. आपण तरी टेबल टॉप फोटोग्राफी म्हणजे बाबूंची सिग्नेचर कलाकृती मानली जाते. टेबल टॉप फोटोग्राफी बाबूजीने एवढी सुबक उनवालांनी केलेली नाही आहे. अच्छा. गुरु शिष्याला बारी. हो म्हणजे उनवाला प्रेरणा संकल्पना उनवालांची असेल. परंतु कदाचित हे सिद्ध करण्यासाठी बाबूजींनी स्वेच्छात्मक स्वीकारली असेल की मी जे काही क्रिएशन केलेलं आहे ते मी कुठेही फिरून केलेलं नाही आहे तर ते सगळं इथेच तयार केलेलं आहे. बरं. आता आपण बऱ्याच जणांनी कोरोनामुळे आत्मकैद बऱ्याच जणांनी स्वीकारली. आत्मकैद म्हणजे ते स्वतः नव्हती, ती लादलेली होती आपल्यावर. पण त्याच्यात आपल्याला एक अनुभव आला की बऱ्याच लोकांचे कलागुण बाहेर आले. बरेच लोक लिहायला लागले, बरेच जण कविता करायला लागले आणि बरेच जण स्वयंपाकात प्रावीण्य मिळायला लागले. आता केक वगैरे तर घरोघरी स्त्रिया शिकून गेलेले आहेत. म्हणजे आत्मकैद म्हणजे माणसाने स्वतःला जो वेळ दिला त्याच्याने माणसाची मधून प्रगती होती. हे म्हणजे त्याचं एक मोठं उदाहरण आहे बाबूजींचं. म्हणजे निश्चित निश्चित त्यांनी म्हणजे स्वतःलाच 48 वर्ष त्यांनी म्हणजे सोपं नाही आहे. हो हो निश्चित. क्या बात आहे सर. तुमच्याशी गप्पा मारताना फार आनंद वाटतोय मला. सर बाबूजींची टेबल टॉप फोटोग्राफी आहे तर जगप्रसिद्ध आहेच, पण मग अजून तुम्हाला काय सांगता येईल की त्यांच्या विशेष कलाकृतींविषयी? मुसाहेबांनी फोटोग्राफीला एक त्यांचा बाकी इतर कलांमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळवलंच होतं, पण फोटोग्राफी हा म्हणजे आर्ट फोटोग्राफी हा एक त्यांचा आवडी विशेष आवडीचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये टेबल टॉप फोटोग्राफी त्यांनी केली, अनेक प्रयोग त्यांनी केले. बरोबर. आता स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्रण हे जनरली प्रचलित आहे आणि होतं. हो हो. पण त्याच्यामध्ये मूस साहेबांनी केलं की ते स्टील लाईफमध्ये त्यांनी लाईव्ह ॲड म्हणजे गोष्टी ॲड केल्या. बरोबर. उदाहरणार्थ एखादा पॉट ठेवला आहे त्याच्यासाठी एखादा छोटासा कुत्र्याचं पपी बसवलं आहे. म्हणजे लाईफ अँड स्टील लाईफ मिक्स. नुसतं स्टील लाईफ नाही तर लाईफ अँड स्टील लाईफ असा एक प्रयोग त्यांनी केलेला आपल्याला त्यांच्या क्रिएशन्समध्ये आढळतो. त्याच्यानंतर टेबल टॉप फोटोग्राफीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं की 3-4 प्रकार केले. एक सिम्पल टेबल टॉप फोटोग्राफी आहे त्यांची की ज्याच्यामध्ये काही कन्सेप्शन नाही किंवा त्याच्यामागचं काही त्याच्यामागे काही थिंकिंग नाही आहे. एक सौंदर्य दाखवा, एक फक्त एक निसर्ग देखावा किंवा एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या एक छोटासा देखावा आहे. मीनिंग म्हणजे जस्ट कुठला तरी सीन आहे. सीन. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी ह्युमरस टेबल टॉप केले. अच्छा. ह्युमरस टेबल टॉपमध्ये त्यांनी अनेक निर्जीव सजीव वस्तू सजीव वस्तूंना तर बोलतं केलंच आहे. संत्रींचं तर निर्जीव वस्तू नसतं. हो संत्रींचं द अवेटिंग फॉर देअर टर्न विथ टेरर ही त्यांची एक कलाकृती. अनेक जवळजवळ मला असं वाटतं की 1200-1300 कलाकृती ह्युमरस टेबल टॉपच्या असतील. त्याच्यानंतर सिम्बॉलिक एक जी कला टेबल टॉप फोटोग्राफी आहे त्याच्यामध्येही त्यांनी प्रत्येक त्या क्रिएशनमागे कन्सेप्शन जोडलेलं आहे. बरोबर. एक थीम आहे त्याच्यामागे, प्रचंड कन्सेप्शन आहे म्हणजे प्रचंड थिंकिंग आहे त्याच्यामागे आणि ते थिंकिंग करून तो टेबल टॉप त्यांनी बनवला आहे. उदाहरणार्थ 14 ऑगस्ट 1947 असेल, पोर्ट्रेट ऑफ नेहरू असेल, लव लॉक्ड आउट असेल, ह्याच्याही साधारणतः आपल्याकडे 1700-1800 कलाकृती या सिम्बॉलिक टेबल टॉपच्या आहेत. त्या प्रिझर्व्ह आहेत व्यवस्थित. सगळ्या प्रिझर्व्ह आहेत. पण मग आता गॅलरी डिजिटाईज पण केल्या आहेत आपण. गॅलरीत आपण आता जेवढे म्हणजे लिमिटेड पाहतोय म्हणजे अजून बरेच असतील तर बऱ्यापैकी कलाकृती आपल्याला अजून बघता येतील. त्याच्यासाठी आपल्याला एकतर हा चेंजिंग डिस्प्ले करणं क्रमप्राप्त आहे किंवा याच्या व्हर्च्युअल आर्ट गॅलरीज किंवा त्यांच्या जास्तीत जास्त
ज्या आर्टिफॅक्ट्स आहेत किंवा ज्या कलाकृती आहेत, या कलाकृतींना आपल्याला रोटेशनरी चेंज करत वर्णन करून आपण नेटवर उपलब्ध करणं, व्हर्च्युअली उपलब्ध करणं. मुंबईला म्युझियममध्ये गेलो होतो आम्ही, तर तिथं ते हेडफोन्स वगैरे द्यायचे, सोबत एक डिवाइस द्यायचे. आपण ज्या कलाकृतीसमोर गेलो की ऑटोमॅटिक त्या कलाकृतीविषयी कानात ऐकवायचं आपल्याला. तशी व्यवस्था ते साऊंड ट्रॅकिंग म्हणतात त्याला, तशी व्यवस्था करण्यासारख्या ह्या सगळ्या ज्या इतक्या खर्चिक गोष्टी आहेत. हो, आणि आपल्याला शासनाकडनं अनुदान अजिबातच नाही आहे. नील नाही, एक रुपया आमच्या आतासुद्धा जे काही आपल्याला पैसे मिळालेले आहेत हे फक्त बिल्डिंग आणि कंपाऊंडवाला वगैरे असे पैसे मिळाले आहेत. अच्छा. कलाकृतींसाठी म्हणून शासनाकडनं आपल्याला कोणताच निधी मिळालेला नाही आहे. त्याच्यासाठी आपण गेली 32 वर्ष जवळजवळ संस्थेने कामं केलेलं आहे आणि ह्या कलाकृती प्रिझर्व केलेल्या. आमच्या काळात संस्था स्थापन होतात 32 वर्ष झाली, या काळामध्ये 5% स्पॉयलेज नाही आहे. अच्छा. वास्तविक ही 115 वर्ष जुनी इमारत, चारी बाजूने गळते. मागच्या वर्षी प्रचंड पाऊस झाला, असे अनेक प्रचंड पावसाळे या वास्तूने बघितले आहेत. आणि ह्या पावसाळ्यांमध्ये या कलाकृतींचं सांभाळ करणं, यांना सांभाळून ठेवणं हे एक जिकिरीचं काम असतं. म्हणजे आम्हाला 24 तास डोळ्यात पाण्यात तेल घालून आम्हाला बघावं लागतं की कुठल्या खोलीत गळतंय. त्या खोलीतल्या कलाकृती आम्हाला दुसऱ्या खोलीत शिफ्ट कराव्या लागतात. काही वेळेस सगळ्याच खोल्या गळतात. त्यावेळेस मात्र एकदा तर खूपच गळली होती वरची. तर ह्या कलाकृती त्यावेळेस सांभाळायचं खूप काम, म्हणजे एक मोठा टास्क असतो. एवढ्या बिकट परिस्थितीत तुम्ही आतापर्यंत चालू ठेवले? आम्ही ते सांभाळले आहेत. त्याच्यानंतर कलाकृतींना आमच्या लेवलला आम्ही प्रिझर्व केलेलं आहे किंवा रिफर्बिश पण केलेलं आहे. की काही जे डेडिकेटेड कलावंत आहेत ते आमच्याकडे येतात आणि ज्या कलाकृती आता थोड्याशा हे व्हायला लागल्या, जुन्या व्हायला लागल्या किंवा जीर्ण व्हायला लागल्या आणि त्याचं ओरिजिन म्हणजे मूळ त्याचं रूप असं बदलतं आहे नैसर्गिक, तर त्यावेळेस आम्ही त्याला जे थोडीशी ट्रीटमेंट देण्याचं काम आहे किंवा एखादा कलर उडला असेल तर तो कलर देण्याचं काम आहे, छोटासा टचअप करण्याचं. कलाकार व्हॉलंटरी करतात? व्हॉलंटरी काम करतात, त्याच्यावरच हे चाललेलं आहे सगळं. आत्तापर्यंत हे तसंच प्रिझर्व केलेलं आहे. फोटोग्राफी कलाकृतींना उघडून त्यांना उन्हाळ्यामध्ये त्यांचं थोडंसं ऊन दाखवून त्यांच्या मागच्या बाजूला थायमेट वगैरे लावून पुन्हा फ्रेमिंग करणं, म्हणजे जेणेकरून त्याला व्हाईट अँड्स त्रास देणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये वॉटर सिपेज जाणार नाही, असं थोडंसं प्रिकॉशन घेऊन आम्ही ह्या कलाकृती प्रिझर्व केलेल्या आहेत. पण मग बऱ्याचदा आपण म्हणजे के के मोड साहेबांची साहेबांनी 40 वर्षाचं नाव केलं भारतात, ते एवढे प्रसिद्ध आहेत, पेपरबाजी बऱ्याचदा होते, पण मग पैशाचा फ्लो काही येताना दिसत नाही तसं. हा कसं आहे की पैशाचा फ्लो आणणं आजकालच्या काळामध्ये हे पण एक जिकिरीचं काम आहे आणि त्यातल्या त्यात आपण ग्रामीण भागात आहोत ना, आणि दुसरा कोणतंही राजकीय हे नाही आपल्याला, म्हणजे या संस्थेला राजकीय इन्व्हॉल्वमेंटही नाही, ट्रस्टमध्ये पण नाही, तशी नाही आहे. आणि ते आम्ही प्रिकॉशनही घेतलेली आहे कारण शेवटी कसं आहे की राजकीय रंग आला म्हणजे कला बाजूला होते, त्याची प्रगती होण्याची म्हणजे अधोगती होण्याची जास्त हे असते. कला बाजूला होऊन जाते, कला बाजूला राहते, राजकारणच सुरू होतं. आपल्याला तसं करायचं नाही आहे. ह्या हे जे काही अनोखं असं कलादालन आहे हे शेवटपर्यंत प्रजेचं होतं आणि प्रजेचं राहावं, कारण मूळ साहेबांनी ते शेवटी समाजाला अर्पण केलं आहे, ते समाजाचं राहावं आणि याच्यातून अनेक कलावंतांनी प्रेरणा घ्यावी अशीच आमची पण इच्छा आहे आणि तसेच आमचे प्रयत्न आहेत. मग बाबूजींची जिवंत असताना ट्रस्ट स्थापन करायची इच्छा होती. हो, पण मग ते का मग ते जिवंत असताना ट्रस्ट स्थापन झाला आहे, म्हणजे ट्रस्ट स्थापन करायची इच्छा व्यक्त केली त्यांनी. नाही पण स्थापन झालं नाही त्याचं नाही काय झालं, त्यावेळेस ते खूप कन्फ्युज होते. त्यांनी गव्हर्नमेंटला एक प्रपोजल दिलेलं होतं सांस्कृतिक विभागाला की तुम्ही हे टेकओवर करा म्हणून, पण शासनाकडनं काही हालचाली झाल्या नाही. म्हटल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठाला पत्र लिहिलं होतं, नंतर इथे काली म्हटलं एक स्वामी प्रणवानंद म्हणून होते त्यांनाही पत्र लिहिलं होतं आणि शेवटी त्यांनी त्यांचे जे आध्यात्मिक गुरु होते स्वामी एक्स महाराणा उदयपूर ते कानडदा आश्रमात असायचे, त्यांना पत्र लिहिलं. ते पत्र घेऊन आम्हीच गेलो होतो. त्यांनी मात्र कॉग्निजन्स घेत ताबडतोब इथे आले आणि त्यांनी ज्या जे सुचवलं त्यानुसार हा ट्रस्ट स्थापन झाला. तेव्हा के के साहेबांचा शेवटचा काळ असेल. हो, ह्या 5 ऑक्टोबरची असं समजा तुम्ही पहिली मीटिंग झाली या कलादालनामध्येच, ज्या स्वामीजी इथे आलेले होते. मूस साहेबांनी त्यांचं स्वागत केलं होतं आणि मूस साहेब त्या मीटिंगमध्ये माजी गृहराज्यमंत्री मोरारजींच्या काळातले सोनू सिंग अण्णा पाटील होते. अच्छा. आणखीन एक मंडळी होती आणि त्या मीटिंगमध्ये असं डिसाईड झालं की मूस साहेब असेपर्यंत ही त्यांचीच प्रॉपर्टी राहू द्यायची, त्यांच्या पश्चात हा ट्रस्ट करायचा आणि त्यांचं मृत्यू त्यानुसार मृत्यूपत्र तयार करून घ्यायचं. मग ते मृत्यूपत्र
ॲडवोकेट गुणे म्हणून जे नंतर आमच्या संस्थेचे विश्वस्त होते आजीवन, ते गुणेंनी ड्राफ्ट केलं मुसाहेबांजवळ बसून. अच्छा. त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं. आणि ते नंतर मग मुसाहेबांसाठी इथे इथे सब रजिस्ट्रार साहेब आले होते आणि इथेच दोन डॉक्टरांच्या साक्षीने ते मृत्यूपत्र रजिस्टर करण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये सहा लोकांचं एक विश्वस्त मंडळ मुसाहेबांनी प्रपोज केलं होतं आणि त्यांना एक्झिक्युटर ऑफ माय विल असं म्हटलं होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ते एक्झिक्युटर्सनी जिल्हा कोर्टाचं प्रोबेट घेतलं आणि धर्मदायुक्तांना ॲप्रोच होत या संस्थेचं रजिस्ट्रेशन 2 जून 1990 रोजी एक वर्षानंतर ही संस्था रजिस्टर केली. अच्छा सर, आता के के सरांच्या मी स्पेसिफिक काही कलाकृतींविषयी तुम्हाला विचारू इच्छितो की जे फार प्रसिद्ध झाले. हां. त्याच्यातली पहिली जी ती विंटर आहे, त्याविषयी काय सांगाल? विंटर हा एक टेबल टॉपचा मास्टरपीस आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की खडा मीठ त्यांनी ओतलेलं आहे. अच्छा. टेबलवर बर्फाचा आभास. हां. त्याच्यावर असे डोंगर तयार झालेले आहेत आणि बर्फाचा आभास निर्माण होण्यासाठी त्याच्यावर चॉक पावडर टाकलेली आहे. अच्छा. हां. आणि त्याच्यावर ड्रायस्टिक्स खोलेले आहेत, अशा रोवलेल्या आहेत आणि एक हार्डबोर्डची झोपडी ठेवली आहे. मागे त्यांनी एक मिल्की ग्लास ठेवला आहे, त्याच्यामागे लाईट सोडला आहे जिथे आपल्याला हिवाळ्यातलं आकाशाचं दर्शन होतं. बरोबर. तो एक सूर्यासारखा तो अंधुक प्रकाशाचा दर्शन. आणि तो चढणारा जो माणूस आहे टेकडी चढणारा, ते कागदाचं कातरण आहे. क्या बात आहे. अशा रीतीने अगदी छोट्याशा अगदी थोडक्या मोजक्या अशा वस्तू वापरून हा अप्रतिम काश्मीरचा देखावा मुसाहेबांनी इथे तयार केला. ही माहिती ज्याला माहिती नसेल तो विश्वासच ठेवणार नाही की टेबल टॉप आहे. नाही, स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू फसले होते. क्या बात आहे. पंडितजींनी जेव्हा भेट दिली होती त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं की पंडितजी आले होते. हो, पंडितजी येऊन गेले तिथे. मुसाहेबांनी त्यांचं पोर्ट्रेट घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी व्यक्त केली नासी फडके आणि यशवंतराव चव्हाणांकडे. आणि त्यावेळेस मुसाहेबांना स्टेशनला बोलवण्यात आलं, ते गेले नाही म्हणून पंडितजी इथे आले होते, असा ती स्टोरी आहे. तर पंडितजींना विचारलं होतं की काश्मीर इज युअर फेवरेट रिजन आणि यू फ्रिक्वेंटली यूज टू गो देअर. बरोबर. सो हॅव यू बीन टू दिस स्पॉट, असं त्यांना विचारलं गेलं. त्यावेळेस ते थोडेसे कन्फ्यूज झाले की वा हा काश्मीर, आपण गेलेलो आहे या स्पॉटला, असं त्यांना वाटलं. बघितलंय का बाबा मी ते. आणि ते फसले, म्हटलं की यस आय रिमेंबर दॅट आय हॅड वन्स आय हॅड मी एकदा गेलेलो आहे तिथे. आणि मुसाहेबांनी सांगितलं की तो सीन अस्तित्वातच नाही आहे, मग तुम्ही कधी गेलात? आणि डार्क रूममध्ये त्यांना तो सीन दाखवण्यात आला. टेबल टॉप तयारच होता, ते सेटचं सेट तयार होता. तो दाखवण्यात आल्यावर नेहरूजी उद्गारले की यू आर नथिंग बट अ ब्रह्मा द क्रिएटर. क्या बात आहे. असं असे ते पुष्कळ स्टोरीज आहे तिथे. वा वा. त्यांची दुसरी सर ती पद्मिनी म्हणून कलाकृती त्यांची, डान्स करणारी स्त्री, तिची कशी निर्मिती केली त्यांनी? त्याच्यासाठी त्यांनी हार्डबोर्डचा तो पॅलेस बनवलेला आहे. हो, तो बॅकग्राऊंडला दिसतो. बॅकग्राऊंडला तो पॅलेस जो आहे तो हार्डबोर्डचा आहे. आणि ती पद्मिनी जी ती कागदाचं कातरण आहे. अच्छा. आणि त्याच्यात जे वादक वृंद आहे छोटासा, हो हो, तो सगळ्या त्या छोट्या छोट्या मातीच्या मूर्त्या आहेत त्या ठेवल्या आहेत. त्याला लाईट इफेक्ट दिला आहे आणि तो राजवाड्यात ती पद्मिनी नाचते असा सीन त्यांनी प्रकट केलेला आहे. आणि अँगल अगदी रिअलिस्टिक आहे. अगदी रिअलिस्टिक. नाही, यांच्या बऱ्याचशा कलाकृतींमध्ये एक विशेष आहे की ते लाईट इफेक्टमुळे ते इतकं वेगळं एकदम इतकं परफेक्शनमध्ये येणं ते की त्या टेबल टॉप फोटोग्राफीला, लाईव्हलीनेसला किंवा त्याच्या रिअलिस्टिकनेसला आजपर्यंत तोड नाही आहे. विशेष नाही. मुसाहेबांसारखं काम कोणी करू शकलं असेल असं मला वाटत नाही. आम्ही जागतिक स्तरावरच्या 2-3 स्पर्धा आम्ही भरवल्या स्वतः, आमच्याकडे एंट्री झाल्या आहेत, पण एवढ्या ॲडव्हान्स कॅमेऱ्यांनी सुद्धा असं काम कोणी करू शकलेलं नाही. क्या बात आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. नाही, आणि तेव्हा साधन लिमिटेड होते. हो, अगदी बॉक्स कॅमेऱ्याने. बॉक्स कॅमेरा त्यांचे ते आहेत आपल्याकडे संग्रह, आपले प्रिझर्व्ह केलेले आहेत संग्रहालय. आणि लाईट्सचं पण म्हणजे तरी लिमिटेडच सगळं साधन संपत. अगदी लिमिटेड तरी त्यांनी म्हणजे असं एवढे त्याच्यासाठी त्यांना प्रयोग खूप बऱ्याच वेळा होते. एकेका पीसचे त्यांनी 90-90 स्नॅप घेतलेले आहेत. बापरे. आणि ते सगळे डेव्हलप करून बघितले. ते रोलवाले होते तेव्हा सगळे. तेव्हा ते डेव्हलप करून बघितले. सगळं खर्चिकच होतं. ते म्हणायचे अगदी गमतीने की ज्याला भिकेचे डोळे असतील त्यांनी हा शोक लावून घ्या. फोटोग्राफी असं म्हणायचे. त्यांनी खरंच त्यांच्या कलाकृती बघून मन भारावून येतं. हो, आश्चर्य तर होतंच पण भारावून पण येतं. अगदी आश्चर्यजनकच काम आहे सगळं. याच्या ते स्प्लिट मिल्क आहे वाटतं ती ना, ते आई ते मुलं काही वेटिंग फॉर देअर कट, अवेटिंग फॉर देअर अवेटिंग देअर टर्न बी टर्न. हां. म्हणजे किती त्याच्यातून भावभावना आपल्याला दिसत आहे. जॉय ऑफ ऑफ ड्युटी आहे. हो. त्याच्यानंतर लव्ह लॉक्ड आउट आहे. अप्रतिम कलाकृती. ती नॅशनल लेवलला प्राईज विनिंग ॲट
टेबल टॉप फार सुंदर आहे. प्रेमाला कुलूप लागणं म्हणजे काय हा विषय त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेला आहे की पॅशन आणि लव यू कीप इट सेपरेट. इफ यू अलाव पॅशन टू एंटर इन लव देन लव वी बी लॉक्ड आउट अँड अ माउंटन ऑफ डिफिकल्टीज वी स्टँड बिफोर यू. सो नेवर अलाव पॅशन टू एंटर इन लव. असं त्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी संदेश दिला. फक्त कलाकारच नव्हते तर एक फिलॉसॉफर पण होते त्यांच्या. हां फिलॉसॉफिक व्हॅल्यू आहे त्यांच्या क्रिएशनला ते प्रचंड प्रमाणात आहे. आणि त्याचं सगळ्याचं सार ते शीर्षकात द्यायचे. त्यांचं शीर्षक देण्याचं जे टायटल प्रतिभा होती ना ती अद्वितीय प्रतिभा होती. प्रश्नच नाही. शीर्षक इतकं समर्पक असं टायटल द्यायचे की ते टायटल बघितलं की आपल्याला त्याचा अर्थ कळायचा. पण ते कळायला पण थोडंसं तेवढी त्याच्यातली माहिती पाहिजे. हां डायरेक्ट थोडीशी काय की आता मला हे टायटल समजलं नाही ते बेगर विदाऊट त्या टायटलचं म्हणजे काय मला क्लिक नाही झालं नीट. तू बसलाय फक्त बाहेर. हां बेगर विदाऊट म्हणजे त्याला भीक काही भिक्षाच मिळालेली नाही आहे. तो अनाशापोटी बिचारा देवाच्या दारी प्रार्थना करत बसलेला आहे असं दाखवलेलं आहे. म्हणजे आता विदाऊटचा पुढचा अर्थ आपण लावायचा. आपण लावायचा की त्याला देव भेटला नाही का भीक भेटली नाही का माणसं भेटली नाही ते आपण आपल्या कल्पने लावायचं. हो तर तेच होतं ना मूस साहेबांच्या कलाकृतीमध्ये गर्भित अर्थ फार आहेत. बरोबर आहे. परंतु आम्ही जे लोकांना सांगतो ते मूस साहेबांना जे अभिप्रेत होते तेच अर्थ सांगतो. बरोबर. म्हणजे ज्या जुन्या काळातले जे कवी होते आपले मोठमोठे त्यांच्या कवी त्यांच्या कवितांना दिसणारा अर्थ वेगळा असायचा आणि गर्भित अर्थ वेगळा असायचा. हो मग तो आपण ज्याच्या त्याच्या अभ्यासानुसार तो आपण अवगत करत राहायचा. हो तसंच बाबूजी तसंच बाबूजींचा आहे. वा सर आता तुम्ही पंडितजींविषयी ते उल्लेख केला होता म्हणजे आता किती सर तर बाहेर निघालेच नाहीत पण तरी त्यांना जगातून भारतातून महाराष्ट्राच्या बाहेरून भारताच्या बाहेरून लोक भेटायला आले तर काय अनुभव होता तो नेमका म्हणजे. नाही कसं की त्यांची कीर्ती होत गेली वेगवेगळ्या सॅलेन्सवर त्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना बक्षिसं मिळत गेली त्यामुळे त्यांची कीर्ती त्यांच्या बातम्या इलुस्ट्रेटेड विकली म्हणा की त्या काळातल्या धर्मयुग म्हणा अशा मासिकांमध्ये येत गेल्या आणि त्या वाचून बरीचशी मंडळी इथे येत गेली. इथे सरस्वती व्याख्यान मला 40 गावच्या शेठ नारायण बंकट वाचनालयाकडनं गेल्या 100 वर्षापासून भरवले जात आहे. त्याच्यासाठी म्हणून जे व्याख्याते इथे येऊन गेले प्लस काही राजकीय सभांसाठी काही सामाजिक सभांसाठी इथे काही मोठी लोकं आली 40 गावात. त्या लोकांना स्थानिक लोकांनी पण सांगितलं आणि त्या लोकांनी स्थानिक लोकांना सांगितलं की आम्हाला मूस साहेबांकडे जायचं आहे. बरोबर. असं मग ते लोकांनी इथे भेटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अगदी क्रांतीवीर सावरकरांपासून तर सावरकर हो सावरकर पण येऊन गेलेले तुमचे विनोबाजी भावेने आले पण विनोबाजींचे भाऊ शिवाजीराव भावे. तुम्हाला मी थांबवतो. विनोबाजींविषयी एक ती दंतकथा आहे की ते नाही ती सत्यकथा आहे. सत्य आहे का? हो ती सत्यकथा आहे. ते कसं आहे की विनोबाजींचं पोर्ट्रेट यांनी घ्यावं असं शिवाजीराव यांचे फास्ट फ्रेंड होते. ते धुळ्याला राहायचे आणि मूस साहेबांच्या घरी ते एक महिना दोन महिने मुक्कामी असायचे. अच्छा अच्छा. यांचे मित्र म्हणून. हो हो. तर त्यांचा असा हट्ट होता की ते मूस साहेबांना म्हणायचे की तू जसा हट्टी आहेस तसा माझा भाऊ पण हट्टी आहे. तो तुझ्या गला दालनामध्ये पोर्ट्रेट घ्यायला येणार नाही आणि मला तुझ्या हातून त्याचं एक पोर्ट्रेट घ्यायचं आहे तर तू त्याचं पोर्ट्रेट घ्यायला माझ्यासाठी तू प्लॅटफॉर्मला ये असं या शिवाजीरावांनी विनंती केली आणि यांनी त्याला सांगितलं ठीक आहे त्या येतील तेव्हा बघू असं म्हणून टाळलं. आणि एक दिवस खरंच सर्वोदय चळवळीच्या दरम्यान भूदान चळवळीच्या दरम्यान ते 40 गावला आले आणि विनोबाजी यांचे भाऊ शिवाजीराव इथे धावत आले धुळ्याहून आणि सांगितलं की तो येतोय आणि आपल्याला जायचं आहे म्हणून ते गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांना बघितलं तर ते कार्यकर्त्यांच्या गारड्यामध्ये विनोबाजी वेटिंग हॉलमध्ये रेल्वेच्या आराम खुर्चीत बसले होते पोटात पाय घेऊन. थंडीचे दिवस होते खाली त्यांची महात्मांसारखी लुंगी होती फक्त आणि वर एक अशी टोपी घातली कानटोपीसारखी ती घातलेली होती. यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जरा सावरून बसा मला तुमचं पोर्ट्रेट घ्यायचं आहे पोच द्या. हां पोच द्या असं म्हणून मूस साहेबांनी स्वतःची इंट्रोडक्शन करून दिली. बरोबर. आणि मग त्यांना विनंती केली तर त्यावेळेस त्यांनी मूस साहेबांकडे त्यांना उत्तर दिलंच नाही. मूस साहेबांकडे बघितलंही नाही. त्यांनी शिवाजीकडे बघितलं आणि त्याला सांगितलं की मी कोणाला पोस्टबीज देत नाही. अच्छा. त्याला सांग म्हणे जर फोटो घ्यायचा असेल तर चोरून घे असं पटकन त्यांच्याकडनं बोललं गेलं. खरं म्हणजे मोठ्या माणसाची आपण हे करायला नको त्यांच्या पश्चात परंतु त्यांच्याकडनं ते बोललं गेलं आणि मूस साहेब हे फार
अवलियाच होते हो, त्यांना काही पडलं नाही, समोर कोण आहे, आपला कॅमेरा पुन्हा बॅगेत ठेवला, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना दोन शब्द मात्र ते बोलले, ते असे की तुम्ही स्वतःला संत म्हणता आणि मला चोरी शिकवता का? मी चोरून फोटो घेणारा फोटोग्राफर नाही आहे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, असं म्हणून ते निघून आले परत. फोटो घेतला नाही? नाही घेतला. अच्छा, मग विनोबाजींचा एक फोटो होता वाटतं त्यांच्या? नाही, विनोबाजींचा फोटो नाही आमच्याकडे. नाही, आमच्याकडे विनोबाजी आणि महात्मा गांधींचा फोटो नाही आहे, आंबेडकरांचाही फोटो नाही आहे. नाही, मग ही पण एक म्हणजे लोक काही पण छटकवत जातात की विनोबाजी इथं आले होते, नंतर त्यांनी पोच दिली, म्हणजे नंतर लोक जे जे म्हणाले ते छटकवत जातात अशा मोठ्या व्यक्तीने. त्या दंतकथा अनेक होतात, ते मग काही त्याची स्तुतीकारक असतात, काही बदनामीकारक असतात, बरोबर, सगळ्या गोष्टी. पण त्याच्यामध्ये सत्यतेचा लवलेश नसतो, सत्यता जी ती वेगळीच आहे. आणि मूस साहेबांचं जे वैचारिक बैठक होती ती अत्युच्च होती, म्हणजे बीइंग अ व्हास्ट ट्रेडर ऑफ इंटरनॅशनल लिटरेचर, लिओ टॉलस्टॉय म्हणा किंवा शॉ वॉलेस म्हणा किंवा शेक्सपियर म्हणा, हे सगळं मुखोद्गत होतं त्यांचं. आणि ह्या सगळ्या जवळजवळ 3,000 मोठ्या ग्रंथांचा अभ्यास करून मूस साहेब 40 वर्ष थांबले होते. आणि व्यासंगी होते, मनस्वी होते, अखंड चिंतनात रमलेले असायचे, त्यामुळे ते इतक्या ह्या दर्जाचं सगळी निर्मिती त्यांच्याकडनं होऊ शकली आहे. हे खरंच आश्चर्यच आहे, कारण की एक माणूस एखाद दोन कलामध्ये कलांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. हां, पण इथं आल्यावर तर आपल्याला वूडकटिंग दिसते, ओरोगामी दिसते, आपलं शिल्पकला दिसते, पेंटिंग दिसते, फोटोग्राफी दिसते, म्हणजे काय काय एक माणूस किती करू शकतो. जवळजवळ सगळ्याच कलांमध्ये त्यांना रस होता, त्याच्यात त्यांनी काही निर्मितीचे प्रयत्न केलेले आहेत, काही याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि असं म्हणता येईल की पृथ्वीतलावरचा तो एक यक्षच होता, सगळ्या कला तिथे पाणी भरत होते. या व्यतिरिक्त म्हणजे पेंटिंग म्हणा, छायाचित्रकला, चित्रकला, शिल्पकला, लोहशिल्पकला, काष्ठशिल्पकला, लाकडातलं कोरीव काम, क्ले मॉडेलिंग, या व्यतिरिक्तही वादन, नृत्य, नाट्य याच्यातसुद्धा त्यांचं काम आपण बघायला आपल्याला मिळतं. हो, आणि लेखनसुद्धा त्यांच्याकडे 4,000 का 3,000 पुस्तकांचा संग्रह होता ना स्वतःचा? 3,000 पुस्तकांचा, जवळजवळ 3,000 पुस्तकांचा संग्रह. त्याच्यातले बरेच जे काही चांगल्या कंडिशनचे आहेत ते सगळे आपल्या लायब्ररीत प्रिझर्व करण्यात आलेले आहेत. मग ते पब्लिकला? हो, पब्लिकला आम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून आम्ही वाचायला देतो. पण मग त्याचं काळजी घेता का लोक? आम्ही इथे संदर्भ ग्रंथ म्हणजे इथेच त्यांना वाचायला, घरी न्यायला नाही, ते महत्त्वाचं आहे. त्यांचं पुस्तक घरी न्यायला देत, कारण की ते एक, इथे मात्र तुम्ही रेफर करू शकता, एक हेरिटेजच आहे ना त्यांचे पुस्तक, त्यांच्या वस्तू, घर. हो सर, त्यांनी नेहरूंचं इथं म्हणजे समोर नेहरूंना न बसवता त्यांचं एक पोर्ट्रेट फोटो काढला होता. हो, त्याविषयी सांगा. त्यांनी टेबल टॉप फोटोग्राफीच्या प्रकारामध्ये मी नेहरूजींचं एक पोर्ट्रेट बनवलेलं आहे. त्या पोर्ट्रेटमध्ये त्यांनी ग्लोब ठेवला आहे, टेबलवर पृथ्वी, आणि त्या ग्लोबवर त्यांनी नेहरूंची कॅप ठेवली आहे. अगदी छोट्याशा वस्तू आहेत. आणि खाली त्यांनी एक ग्रंथ ठेवला आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया, रिटन बाय जवाहरलाल नेहरू, त्याच्यावर गौतम बुद्ध आहेत आणि एक गुलाबाचं फूल आहे. या चारच वस्तू वापरून त्यांनी, 5 वस्तू वापरून त्यांनी ती कलाकृती तयार केली आहे. ती इतकी समर्पक आहे आणि त्यांनी तो नेहरूंचा फिलॉसॉफिकल फेस कवर केला आहे. नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत याच्यात, तत्त्वज्ञानिक पैलू, फिलॉसॉफिकल ॲस्पेक्ट्स ऑफ नेहरूज पर्सनॅलिटी आर कवर्ड त्या पिक्चरमध्ये. शांतीदूत म्हणण्यापेक्षा पंचशीलचे प्रसारक म्हणून जास्त त्यांची ओळख, म्हणजे एक तत्त्वज्ञानी चेहरा. ते असं म्हणायचे की एव्हरी स्टेट्समॅन हॅज गॉट 2 फेसेस, वन इज पब्लिक फेस, अनदर इज प्रायव्हेट फेस. पब्लिक फेस इज व्हेरी जनरस, प्रायव्हेट फेस इज व्हेरी क्रुअल. नेहरू हॅड 3 फेसेस अँड द 3rd फेस इज कवर्ड बाय मी. पॉलिटिकल नाही, फिलॉसॉफिकल, नॉन पॉलिटिकल. त्यांनी त्याला नॉन पॉलिटिकल असं टायटल का दिलं आहे? कारण त्यांनी कला ही लपवलेली त्यांची सगळी, पण डायरेक्ट फिलॉसॉफिकल असं टायटल दिलं असतं तर ते लोकांना कळून गेलं असतं. बरोबर. तर ती लपवण्यासाठी त्यांनी शीर्षक त्याला असं केलं की नेहरू पोर्ट्रेट ऑफ नेहरू इन ब्रॅकेट नॉन पॉलिटिकल. नॉन पॉलिटिकल म्हणजे कोणता तर तुम्ही शोधा तुम्ही. आणि बाबूजींचं ते वाक्यच होतं ना की कला जेवढी लपवाल तेवढी ती, नाही ते प्रिन्सिपलच होतं त्यांचं, आर्ट लाईज इन कन्सिलिंग द आर्ट, कन्सिलिंग असं ते म्हणायचे. कारण हे जे कलादालन आहे, आपण त्या विषयाकडे येणारच होतो, की हे आधुनिक भारतीय संस्कृतीचं प्रतिकात्मक रूप आहे. आणि आधुनिक भारतीय संस्कृती ही गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांवर आधारलेली आहे.
आणि त्याच्यातली सरस्वतीही लुप्त आहे. मुस साहेबांची कलासुद्धा त्यांनी प्रयत्नपूर्वक लपवलेली आहे, लुप्त केलेली आहे. आणि गंगा यमुना दृश्य आहेत, गंगा यमुना तयार केल्या रामसुतारांनी, पद्मभूषण रामसुतार त्यांचे सहकारी सहकारी शिष्य असं म्हटलं तरी चालेल. ते बरेच वर्ष इथे होते, मागच्या आउट हाऊसमध्ये राहायचे. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनीच तयार केलेला आहे दिल्लीमध्ये. गांधी पुतळा, चार पाच स्टुडिओ आहेत नाही जगभरात गांधींसाठी, ते फेमस आहे. संसदेचे आवारात जे पुतळे आहेत हो, ते मूस साहेबांचे अगदी निकटचे सहकारी. आजही सुतार स्टुडिओचे आम्हाला आमच्या संस्थेसाठी खूप सहकार्य आहे. या गंगा यमुना सुरुवातीला क्लेमध्ये होत्या, आमच्या दालनात असलेल्या दालनामध्ये होत्या, क्लेमध्ये होत्या, नंतर त्या पी ओ पीमध्ये होत्या. अच्छा. आणि पी ओ पीच्या आता फायबरमध्ये आहेत हे तिन्ही व्हर्जन. अच्छा, मग ह्या आता फायबरमध्ये फायबरच्या हो, हे तिन्ही व्हर्जन सुतार स्टुडिओजकडनं तयार करण्यात आले. दोन कुठे आहेत मग ह्या काय नाही म्हणजे ह्या आता फायबर रूपांतर आहे ना हो, त्याच्यावर फायबर कोटिंग मग ह्या तयार करत असताना ते डिमॉलिश होतं ना. अच्छा अच्छा अच्छा. कारण याला लाईफ आहे ना, पी ओ पीला लाईफ नाही आहे. बरोबर. म्हणून आम्ही हे पी ओ पीमध्ये तयार केल्या, तरी पण त्यांनी त्यांचं जे आमचं जे पी ओ पीचं जे ओरिजिनल आहे ते सुतार स्टुडिओमध्ये प्रिझेंट त्यांनी ते ठेवलेलं आहे आणि आम्हाला हे त्यांनी तयार करून दिलं. आणि आता नवीन आर्ट गॅलरीमध्ये जी काही शिल्प तयार होणार आहेत आपण त्याला पितळखोरा चं थीम देतो आहे. अच्छा. पुढच्या बाजूला त्याच्यामध्ये जो पितळखोऱ्याचा यक्ष आहे, जो भारतातला सर्वांग सुंदर यक्ष आहे, तो यक्ष तयार करण्याचं कामही रामसुतारच करणार आहे. क्या बात आहे. त्यांनी ते कबूल केलं आहे, आता काम चालूही झालेलं आहे. फार मोठं गोष्ट आहे. त्यांचं प्रेम आहे आमच्या मूस साहेबांवर होतं ना, आमच्यावरही आहे. क्या बात आहे. ते येत राहता का? हो, ते आता थकले आहेत, ते वय वर्ष 93 आहे त्यांचं आता, पण गेल्या 30 वर्षात त्यांची 4 ते 5 वेळा व्हिजिट झाली. हो का. आणि असं नाही की आले आणि गेले, ते 3-3, 4-4 दिवस आमच्याकडे राहिलेले आहेत. अगदी गुप्त त्यांची भेट, पण 4 दिवस ते रमलेत आमच्या दालनामध्ये. आणि त्यांच्या सगळ्या आठवणी असतील ना, आमच्या बरोबरही भरपूर गप्पा मारलेल्या आहेत त्यांनी, त्यांच्या आठवणी आहेत ना. हा, मग त्यांनी बराच कालावधी व्यतीत केला आहे ना. हो, त्यांचा आणि मूस साहेबांचा मोठा पत्रव्यवहार आहे आमच्याकडे. हो का. हो सर, मी आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ इच्छितो. सर, दालन पाहत असताना आपल्याला बऱ्याचदा 2-3 सतार दिसतात, 2 सतार आहेत आणि त्यांनी स्वतः बनवलेले पण एक वाटतं. त्या 2 ज्या बनवलेले आहेत ते स्वतः आणि त्यांचे सहसतारवादक होते अंबादास मिस्त्री म्हणून. अच्छा अच्छा. त्या दोघांनी त्या तयार केलेल्या आहेत. ज्यावेळेस आपल्या इकडे तर काही वाद्यांचा प्रश्न येत नव्हता, मुंबईशिवाय वाद्य मिळायचे नाही, मुंबईला जाणारं कोणी नसायचं किंवा प्रवासात फुटण्याची शक्यता असायची, म्हणून त्यांनी ते घरातल्या वस्तू वापरूनच सतारी वगैरे बनवून आपले छंद जोपासले. डबे वगैरे जोडून बघितले मी. अतिशय सुंदर वाद्य तयार केलेले आहेत त्यावेळेस. अजून पण त्यांच्यातून सूर निघतो ते ती तंतुवाद्य त्यांनी बनवलेली आहेत. त्याच्यात दिलरुबा आहे. हो, 2 दिलरुबा आहेत. बुलबुल आहे, बुलबुल तरंग आणि सतार आहे आणि रुद्रवीण आहे. मग त्यांच्या म्हणजे संगीत कला त्यांना अवगत होते जेवढं ते त्याच्याशिवाय जमा करणार. त्यांनी उस्ताद दीन महम्मद खानकडनं सतार. हा, मी तेच विचारलं म्हणजे कसं आहे, म्हणजे कलाविषयी काय होतं, त्यांचं संगीत कलेविषयी साधना कशी होती, प्रगती कशी होती? ते रोज रात्री साधारणतः जेवण झाल्यानंतर पंजाब मेल गेल्यानंतर सकाळपर्यंत त्यांचा रियाज असायचा सतारीचा. सकाळी 5 वाजायचे, कधी 6 वाजायचे, कधी 7 वाजायचे, बाबरे तोपर्यंत ते सतारीवर असायचे. म्हणजे थ्रू आउट नाईट ही वॉज डेली विदाउट मूड मध्ये आले तर नाही, डेलीच जवळजवळ रियाज असायचा आणि तो रियाज त्यांचा अखंड चालू राहिला. त्याच्यात खंड नाही पडला. मालकंस, जोगी आणि तोडी हे त्यांचे आवडीचे राग होते. म्हणजे तिघ पण राग माझ्या माहितीनुसार थोडेसे असे गम भरे वाटतात. हो, म्हणजे त्यांच्या जीवनाला ते साजेसच होते. त्यांचं आयुष्य ही शोकांतिका होती असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे जे खंडित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे, आय हॅव शेड माय टीयर्स, मी माझे अश्रू ढाळले जे कुठेतरी. आणि त्यांनी शेवटचे त्यांच्या तोंडातनं बाहेर पडलेले एक शेर शेवटच्या क्षणी, मैंने तो लुटा अपना खजाना सारा ना मंजिल मिली मिली तुला असे आरमान आरमान होती. क्या बात आहे. याच्यावरून असं वाटतं की त्यांचं एकंदरीत सगळंच लाईफ जे ते प्रेमभंग आहे, आईचा मृत्यू आहे. आईच्या मृत्यूचं त्यांना फार मोठं दुःख झालं होतं. बरोबर. कारण त्यांच्या लाईफमध्ये आईने मेन रोल प्ले केला आहे, म्हणून त्यांच्या पश्चात आईचं नाव त्यांनी संस्थेला दिलेलं आहे. बरोबर. की पिरोजाबाईंचा मोठा त्याग होता या फॅमिलीसाठी आणि पिरोजाबाई म्हणजे के के मूस असं, ते फार मोठे मातृभक्त पण होते. आणि जेव्हा त्यांच्या आई गेल्या तेव्हा के के साहेबांनी उद्गार काढले होते म्हणे,
की आईसाठी मी तर रडतोच आहे पण माझे पुतळे माझे चित्र हो ते पण रुदन करताय सगळे रुदन करताय हो असं त्यांना जाणवलं होतं म्हणजे ते एकरूप किती झाले होते सगळे एकरूप झाले होते म्हणजे स्वतः ते नाही तर त्यांच्या कलाकृती एकरूप कलाकृती सुद्धा हो निश्चितपणे निश्चितपणे त्यांनी पण रुदन केलं असं म्हणजे आईच्या मृत्यूनंतर माझ्या कलाकृतींनी सुद्धा रुदन केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर म्हणजे एक मातृभक्त म्हणून एक त्यांची प्रतिमा होतीच प्रश्नच नाही आणि सर त्यांना भाऊ बहीण वगैरे असं काही नव्हतं कोणीच नव्हतं ते एकुलते एक होते म्हणजे त्यांचं शेवटचं त्यांना कझिन्स होते पण त्यांचाही नंतर काही तपास लागला नाही आम्ही खूप प्रयत्न केला अच्छा त्या पारसी समाजामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला जामे जमशेद म्हणून जो पेपर आहे पारसी समाजाचा त्याच्यामध्ये आम्ही एक पब्लिक नोटिफिकेशन दिलं होतं 1995 सालामध्ये त्याच्यानंतर काही कोणी अप्रोच झालं नाही आम्हाला अच्छा हे म्हणजे यांचा वंश इथपर्यंत झाला बाबा प्रकारे हो शेवट भाऊ नाही बहीण नाही काही काका शेवट म्हणूनच त्याचं त्यांनी पब्लिक ट्रस्ट केला बरोबर आणि याच्यामध्ये अगदी सर्वसामान्य माणसांना त्यांनी घेतलं त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं म्हणजे मी तरी पर्सनली असं बोललो होतो की बाबूजी एवढं मोठं तुमचं सगळं काम आहे आज एवढा मोठा लौकिक आहे तुम्ही जरा मोठ्या लोकांना ट्रस्टी म्हणून घ्यायला पाहतो तर मला ते म्हटले की मला सेवा करणारी माणसं पाहिजेत आणि माझी ही सगळी मंडळी सेवेमध्ये उत्तम आहेत म्हणून नाही ते आपले पु ल देशपांडेंना अप्रोच झाले होते असं काहीतरी ऐकण्यात वाजून नाही तसं काही नाही ट्रस्टी व्हावं नाही काही लोक त्यांच्या वतीने गेले होते फिरले होते अच्छा त्याच्यामध्ये पु ल देशपांडे असतील किंवा पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर राम ताकवले असतील त्या सगळ्या लोकांना डॉक्टर लाटे म्हणून त्यांना अप्रोच झाले होते ते गेले होते चाळीसजवळ प्रोफेसर होते म्हणजे पुलंकडे गेले होते नाही पुणे विद्यापीठात गेले होते पुलंकडेही काही मंडळी गेल्याचं माझ्याही ऐकवत आहे परंतु मला प्रत्यक्ष ते मूस साहेबही कधी बोलले नाहीत आणि मलाही कोणी येऊन तसं सांगितलं नाही पण ते माझ्या ऐकवत आहे की गेले पण त्यांनी तो प्रयत्न केला होता आणि शेवटी मग स्वामीजींनी जो निर्णय घेतला तो आपला स्वतःचा ट्रस्ट करण्याचाच घेतला आणि स्वामीजी त्याचे प्रमुख मार्गदर्शक होते जे एक्स महाराणा उदयपूर होते त्यांना व्हास्ट एक्सपिरियन्स होता बरोबर त्यांचे जवळजवळ 280 ट्रस्ट त्या फॅमिलीचे राजस्थानमध्ये वर्किंगमध्ये आहेत कानडदाला त्यांनी ते कानडदाला एक आश्रम आहे बडोद्याला एक आश्रम आहे जीर्णोद्धार वगैरे केला होता महूच्या आश्रमाचाही जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे खूप मोठी व्यक्ती होती आणि ट्रस्टचे सदस्य होते काय ट्रस्टचे सल्लागार होते सल्लागार सदस्य 6 होते आणि नंतर मग आम्ही ती बॉडी एक्सपँड करून आता 16 लोकांची बॉडी आहे 16 त्याच्यामध्ये 10 लोक नाही काही बाहेरगावची पंडित उद्धव अष्टोरकर वगैरे आहेत आमच्या बॉडीमध्ये येतात वाढली माझं बॉडी ती हो वा वा सर थोडे प्रश्न खालीवर झालेले आहेत बाबूजींनी एक चर्चिल यांचं पोर्ट्रेट काढलेलं होतं नाही ते एक फेमस अमेरिकन फोटोग्राफर होता युसुफ कार्श अच्छा अच्छा त्याने ते काढलेलं आहे मग यांचं नाव कसं काय जोडलं गेलं त्याला हे ती दंतकथा आहे अच्छा ते पाईप काढून पहिला हा त्याच्यामध्ये तो पाईप काढण्याचं काम मूस साहेबांनी केलं हे सत्य आहे अच्छा म्हणजे तिथं हजर होते तिथं हजर होते हा म्हणजे पाईप काढण्या त्याच्या तोंडातनं पाईप ओढला कारणीभूत बाबूजी झाले हा पाईप त्याच्या तोंडातनं ओढला आणि नंतर युसुफ कार्शन फोटो घेतला आणि तो नंतर फेसेस ऑफ डेस्टिनीच्या मुखपृष्ठावर छापला गेला हो तो चेहरा फारच रागीट चेहरा रागीट चेहरा आहे हो बघा एक गोष्ट क्लिअर झाली मला मी आतापर्यंत तेच चालवत होतो पण बाबूजींचा सहभाग त्याच्यात मोठा आहे नाही आपल्या कलाकृतीवर आपण लिहिलेलं आहे खाली की दिस इज बाय युसुफ कार्श अच्छा 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 बाबूजींचा आपण मातृभक्तीविषयी तर आपण जाणलंच ते तुम्ही ओघाओघाने सांगितलंच सर बाबूजी एक धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते त्याविषयी काय सांगाल ते धर्माच्याही वरती गेलेले होते असं म्हणल्यासारखं म्हणजे धार्मिकता जोपासत होते का नाही त्यांनी काही काळ आयुष्यातला जे पूजा तर ते रोजच करायचे पण पारशी पद्धतीने करायचे जे आईने सांगितली होती आईच्या पता आई जशी पूजा करायची तशी ते करायचे शेवटपर्यंत अग्नी पोटावर जानवं बांधायचे अग्नीला म्हणजे गॅसवरच ते आहुती द्यायचे त्यांच्या डब्यातली आणि काही राईट्स म्हणजे रिच्युअल राईट्स जे ते वर्शिपचे असतात ते त्यांनी ते परफॉर्म करायचे पण धर्मसंकल्पनेचे ते खूप वर गेलेले होते बरे होते ते हो कोणताही धर्म कारण त्यांनी बघितलं आपण त्यांच्या क्रिएशन्समध्ये बुद्ध धर्माचा पुरस्कार केला आहे जैनचा पुरस्कार केलेला आहे हिंदू धर्माच्या फिलॉसॉफीवर तर अख्खा कलादालनच उभा आहे गंगा यमुना सरस्वती गंगा यमुना सरस्वतीवर कला आणि ख्रिश्चॅनिटीवर सुद्धा ते खूप बोलायचे
किंवा इथे जे वरती पेंटिंग्समध्ये जे असते तो दिलेलं आहे सगळं ते वेस्टर्न आर्टलाच दिलेलं आहे. शेक्सपियर कॉटेज हे सगळं ते हे शेक्सपियर्स कॉटेज हो. म्हणजे ते धर्म वगैरे जात पण त्याच्या परे होते, परे होते हो. घराच्या बाहेरच निघाले म्हणजे त्यांना काय कशाचं काही नाही पडत नसेल ना. बोलण्यात वागण्यात सुद्धा धर्म असा कुठे येत नव्हता, विशेष येत नव्हता. मानवता त्याच्यापेक्षा मोठी असं ते समजायचे. आणि ते साईबाबांविषयी जी गोष्ट खरी कधी त्यांना साईबाबा भेटले होते वगैरे ते नाही, साईबाबा नाही भेटले त्यांना. साईबाबांबरोबर जे द्वारकामाईमध्ये मोहन बाबा नावाची एक व्यक्ती राहायची, ते पण विधेयी स्थितीतले संत होते, ते यांच्यासोबत इथे पण राहायचे. अच्छा. म्हणजे त्यांच्याकडे काही लोक मुक्कामी राहणारी बरीच लोक होते, बरीच लोक होते मित्र. त्याच्यामध्ये शिवाजीराव भावे, मोहन बाबा, नासी फडके, कमलाताई फडके त्यांचे पोर्ट्रेट पण हो. त्याच्यानंतर बरंच सांगता येईल, एक कवी नागेश म्हणून एक होते, एक नंतर त्याच्यानंतर एक अशी पुष्कळ मंडळी होती की जी त्यांच्याकडे इथे येऊन राहायची पण राहायचे. वा वा. सर बाबूजींना जगभरातून बरेच पुरस्कार मिळाले, त्याच्यात काही सर्टिफिकेट्स होते, काही मानधन होतं, पण मग त्यांनी ते कधी ओपन केलं नाही असं? नाही मानधन असं नाही ऐकलेलं, मानधन नाही मिळालं, मानपत्र मिळाले त्यांना, सन्मानपत्र मिळालेले आहेत. ते त्यांनी त्या काळामध्ये काही फारसे ओपन करून बघितले नाही. अच्छा. जे त्यांना काही फरक पडत नव्हता, ते पाठवायचे म्हणून पाठवायचे आणि आल्यानंतर ओपन करून बघायचे. आणि त्यांना तुम्हाला एक सांगतो मी की श्रद्धा आणि सबुरी त्यांच्या आयुष्यात भरून पुरून उरलेली होती. इतकी पेशन्स होता त्यांना की आलं पोस्ट आपण कसे उतावीळपणे मग लगेच पोस्टमनने आपल्या हातात दिलं तर नंतर आपण सही करतो, पहिले ते फोडतो. ते म्हणायचे की तुम्ही मर्डरच करता पाकिटाचा. तर ते पाकिट्स होते त्यांनी जे फोडलेले, ते जर तुम्ही बघाल आमच्या संग्रहात आहे, ती बेमालूमपणे फोडली, म्हणजे उघडली इतकी नाही असं आपल्याला जाणवतं, पण ती त्यांनी उघडलेली असायची आणि ती पाकिटं अशी एका साईडने कापलेली असायची कात्रीने, पण ती इतकी बेमालूमपणे कापलेली असायची की त्याचं सौंदर्य, त्याचं अखंडत्व कुठंही डळलेलं नाही. ते जसं ते तसं पाकिट आहे, विचार कसे असतं हो. आणि हळद ते काढून, पण ते घाई नाही करायचे त्याची, म्हणजे कधीतरी ते विसरूनही जायचे किंवा असं काहीतरी आपल्याला पत्र आलं होतं आणि त्याच्यात आपल्याला मग पेपरला बातमी किंवा लोक अभिनंदनाची पत्रं टाकायची, अरे तुला या सॅलरीवर बक्षीस मिळालं म्हणून आप्पा वगैरे, म्हणजे नासी फडके किंवा आणखी काही लोक जी रोजच पेपर वाचण्यामध्ये असायचे अशी म्हणजे ते संपादकच होते ना हो, अंजली प्रकाश म्हणून, तर ते त्यांना कळवायचे का अरे तुला बक्षीस मिळालं आहे म्हणून, तेव्हा त्यांना कळायचं की मला बक्षीस आहे म्हणून. असं ते बक्षिसासाठी कधी त्यांनी केलं, कला विक्रीसाठी केली नाही आणि बक्षीस मिळवण्यासाठी त्यांनी केले नाही, त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी त्यावेळेस केली आणि नंतर समाजाच्या प्रेरणेसाठी दिली. म्हणजे आवलिया शब्द जो 100% त्यांना लागू, 100% लागू पडतो की जगाचं काहीच मला पडलेलं नाही, मी माझ्या कलेमध्ये मजगूल आहे बस. ते त्यांच्याकडे मजगूल असायचं. सर आता मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय आपण, मला बाबूजींच्या शेवटच्या काळाविषयी जाणून घ्यायला आवडेल. शेवटी ते त्यांचं हार्ट डायल्युशन झालं होतं आणि किडन्या दोन्ही फेलोअर होत्या. अच्छा. म्हणून ते साधारणतः सप्टेंबर एंडपासून ते आजारी होते. अच्छा. सप्टेंबर मिडलपासूनच 1989 ते आजारी होते आणि डॉक्टरांची ट्रीटमेंटही सुरू झाली, कारण डॉक्टर या वास्तूमध्ये 78 वर्ष आलाच नाही. आलेच नाही, गरजच पडली नाही, डॉक्टर कधीच त्यांनी बोलवलं नाही. ते सेल्फ मेडिटेशन, सेल्फ मेडिटेशन मेडिसिन, मेडिकेशन म्हणजे ती त्रिभुवन कीर्ती, एकच गोळी त्यांचा डॉक्टर, काही झालं की त्रिभुवन कीर्ती घ्यायची, चहा प्यायचा की झाले. आणि चहा सुद्धा दिवसात नाही, एकच बाबरे, दुसरा चहा कधीच घेतला नाही त्यांना. ते सोन्याचा चहा दिला तरी पिणार नाही असं म्हणायची, एकच चहा, पण तो ओव्हरायटी. मॉर्निंगचा चहा जो होता तो त्यांचा इतका स्पेशल होता की मी त्यांच्याकडे बऱ्याच वेळा रात्री मुक्कामी करून करायचे का हो, ते मला बनवायला शिकवलं होतं त्यांनी की हा चहा कसा बनवायचा, त्यामुळे मी तो चहा त्यांना बनवून द्यायचो. मला हे सौभाग्य प्राप्त झालं आहे की त्यांच्या पर्सनल गोष्टींमध्ये त्यांनी मला प्रवेश दिला. मी सुरुवातीला तेच बोलतो ना, मला तुमचा हेवा वाटतोय, मला प्रवेश दिला, कारण की मला मनापासून बाबूजी त्यांचं जेवणाचं रात्रीचा ताट मी वाढायचो. त्या बात जेवणाच्या आधी ते थोडंसं स्टिम्युलेटिंग ड्रिंक घ्यायचे, तर गोळकोंडा ब्रँडी घ्यायचे ते, कारण ते त्यांची हॅबिट होती. वाईन शॉपच होतं स्वतःच, बरोबर. आणि ते म्हणायचं की दूध जहर आहे, हे अमृत आहे, हजारो साल टिकता है, असं दूध तो 4 घंटे में पट जाता है, पट जाता है. म्हणजे त्यांचं एक ह्युमरस, मी अमृत पिता हूं असं ते म्हणायचे. आणि ते एक पेकच्यावर एक थेंबही नाही,
लिमिट आणि त्याच्यावर दोन आईस क्यूब टाकून एक स्पार्कलिंग सोडा ओतून तेवढा ते घ्यायचे. हे सगळेच कामं असे क्वालिटीचेच होते बघ, दर्जा एकदम क्वालिटी आणि एकदम क्वालिटी आणि एकदम अनहायजेनिक. म्हणजे काय की या घराला झाडू कधीच मारलं नाही 50 वर्षात. बापरे. त्याच्यानंतर माठ जो होता त्या माठामध्ये रोज एक समोरची बाई एक घागर पाणी आणून ओतायची विहिरीचं. काय त्या माठाला 50 वर्षात कधीच धुतलं नाही. अरे आतून बाहेरून शेवाळ लागलेलं होतं. त्या माठातलं पाणी ते प्यायचे आणि त्यांना कोणताही रोग झाला नाही, कोणताही त्यांचं आजार पण आलं नाही, कधीही व्हायरल झालं नाही, काहीच नाही. एवढी इम्युन त्यांची स्ट्रॉंग होती. काय ते किरकोळ डोकं त्यांनी या सगळ्या गोष्टी जिंकलेल्याच होत्या. हा ते म्हणजे डोकं दुखलं ते परे होते. ते सगळेच म्हणजे शरीर वगैरे वगैरे याच्या सगळे परे होते. ते विधेय स्थितीतच होते. बरोबर, विधेय महात्मा सारखे. हो हो. देहाभिमान त्यांना नव्हता, देहभान त्यांना नव्हतं आणि ते असे विरक्त स्थितीमध्येच असायचे. मग शेवटच्या काळापर्यंत त्यांची स्मृती वगैरे शेवटपर्यंत आली. शेवटच्या दिवशीपर्यंत छान होती. हो का? हो. आणि इथंच देह सोडला. मग इथेच देह सोडला. मग त्यांची अंत्यविधी त्यांच्या पारशी त्यांनी विलमध्ये त्यांनी क्रिमेशन लिहिलं होतं. पण मग शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही अग्निपूजक आहोत. बरोबर. पारशी लोक तर माझा देह त्या पवित्र अग्नीला माझा अपवित्र देह तुम्ही स्वाधीन करू नका अशा त्यांची भावना होती. म्हणून त्यांनी स्वतःचं कफीन बनवून घेतलं होतं. वा वा. स्वतःच्या समोर स्वतःचं कफीन बनवून घेतलं. म्हणजे प्रत्येकच गोष्ट अशी विस्मयकारकच आहे. विस्मयकारक. त्यांनी त्यांचं कफीन बघितलं होतं की ज्या याच्यात ते राहणार होतं त्यांचा देह. क्या बात. ते त्यांनी त्यांच्या समोर बनवून घेतलं होतं. हे विशेष. बाजूला त्यांची अगदी त्यांच्या ते जिवंत असतानाच उंची रुंदी मोजून सगळं करून त्याप्रमाणे करून घेतलं होतं. त्यांनी सांगितलं तशा सूचना होत्या, त्यामुळे करावं लागलं. मग त्यांच्या पारशी समाजाची जी पद्धत असते जी ती आपले मोठी विहीर वगैरे त्याच्यात टाकतात. नाही, यांनी मग बरियल सांगितलं होतं. बरियल सांगितलं. मग त्यामुळे मग ख्रिश्चन मग आम्ही काय केलं की ख्रिश्चन फादर होते बारिश सर, बारिश सरांना बोलवलं होतं. बारिश सर आले होते त्यावेळेस आणि सगळ्यांनी मूठ माती दिली. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते क्रिमेट केलं आणि कलेक्टर साहेब होते त्यावेळेस विद्याधर कानडे, त्यांनी पण त्यांच्या इच्छेप्रमाणे इथेच बरी करायला आपल्या प्रिमायसेसमध्ये परमिशन पण दिली होती आम्हाला. म्हणजे आमच्या मदतीला पोलीस प्रोटेक्शनही होतं, प्लस संजय कुलकर्णी तहसीलदार इथे आलेले होते, मुख्याधिकारी होते नगरपालिकेचे, सगळी मंडळी होती आणि त्यांच्यासमोर तो अंत्यविधी झाला. कारण त्यांनी आपल्या प्रिमायसेसमध्येच क्रिमेट करायला सांगितलं, म्हणजे लास्ट राईट्स करायला सांगितलं. म्हणजे मरण आलं पण त्यांनी घर सोडलं नाही. नाही, म्हणजे देह त्यांची बॉडीज इथून बाहेर गेली ती प्रिमायसेसमध्ये. प्रिमायसेसच्या बाहेर नाही. म्हणजे त्यांचा जो शेर आहे की अलग हम सबसे रहते है मिसाले तार तंबुरा जरा छेडे से मिलते है मिला लो जिसका जीच आहे. म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी असंच राहू दिलं. अगदी. त्याच्यात काहीच बदल झाला. प्रश्नच नाही. वा वा. अलग हम सबसे रहते है. अलग म्हणजे त्यांचं थक्क करणार होतं. म्हणजे जसा घरात तानपुरा पडलेला असतो तसा मी समाजामध्ये पडलेलो आहे. बरोबर. ज्याला जो येऊन माझ्या तारा छेडतो म्हणजे माझ्या कलाकृती बघतो त्याला त्याचा आनंद मिळतो, त्याचा गांधार कळतो. क्या बात आहे. त्या सुरातली त्या मजा तो लुटतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. फारच छान सर. आणि तुमच्याशी बोलून पण मला प्रत्यक्ष बाबूजींना भेटण्याचा आभास होतोय. काय ते आलं ते तुम्हाला दिलं? नाही नाही, माझ्याकडे काहीच नाही ठेवत मी. छान छान छान. तुम्ही मन सोक्तपणे आमच्याशी गप्पा मारल्या, त्याविषयी आमच्या चॅनलकडून आणि पर्सनली माझ्याकडून तुम्हाला सतशा आभार. खूप आभार. खूप खूप आभार आहे. तुम्ही अगदी इंटरेस्ट घेऊन आलात आणि हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय, हे पण एक महान कार्य तुमच्या हातून होतं आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.